आता काही लोक विचारतो की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं. पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहिती नसतात. एक दिवशी पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अजितदादा पवारांनी एक विषय मांडला की आपल्याला सगळ्यांना सरकारमध्ये सहभागी व्हायचं, म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षात नाही जायचं कुठल्या. म्हणजे भाजपमध्ये गेलो किंवा आणखीन शिवसेनेत गेलो असं नाही, आपला पक्ष कायम आहे. आपल्या पक्षाचं नाव एनसीपीच आहे, आपलं चिन्ह घड्याळच आहे. परंतु हा पक्ष असताना ज्या वेळेला त्या मीटिंग मध्ये ठरलं तर 50-52 पैकी 40-42 आमदारांनी सांगितलं की हा निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण त्याच्या पाठीमाग पद किंवा मंत्रिपद हे नव्हतं, त्याच्या पाठीमाग होतं की आपली जी विकासाची कामं शिल्लक राहिली, 2 वर्ष करोना होता आपल्याला काही करता आलं नाही, करोना नंतरच 1 वर्ष गेलं निवडणुकांमध्ये आणि आता या मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये अजितदादा अर्थमंत्री झाल्यामुळं अजितदादांनी भर भरून पैसा आपल्याला सगळ्या आपल्या आमदारांना दिला आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या मतदारसंघात आपल्या गावात त्या ठिकाणी झालेला दिसतो. राजकारणामध्ये अशा गोष्टी घडतात कधी कधी. एकदा आपण पुलोत स्थापन केलं होतं, एकदा आपण काँग्रेसमधून एनसीपी स्थापन केली, तसं आज राजकारणामध्ये काही बदल झाला आणि हा बदल परिस्थितीप्रमाणे त्याला हाताळायचं असतं. याचा अर्थ लगेच आपण साहेबांचे दुश्मन झालो किंवा साहेब आपले दुश्मन झाले असं नाही. त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम हे आपल्या मनामध्ये कायम आहे. पण ज्याच्याजवळ दुसरं भांडण नाही, भांडवल नाही, कामाचं काही बोलू शकत नाही, कामाचं काही सांगू शकत नाही, त्यावेळेला लोकांना एक भावनिक करायचं आणि तुम्ही असं काम केलं. आज कदाचित मी मंत्रिमंडळात नसतो तर एवढी कोटी कोटीची कामं एकेका गावामध्ये आली नसती. आणि निवडणूक तुमच्या गावात 4 कोटी आली, नांदूरला 5 कोटी आली. असं आहे, कुठल्याही गावात जा तुम्ही मतदारसंघात 2 कोटी 4 कोटी 5 कोटी, काही काही गावाला 30 कोटी 35 कोटी 50 कोटी. मंचरला कधी ग्रामपंचायतला रुपया मिळत नव्हता, आता मंचरला 85 कोटी रुपये दिले आपण, कारण आपलं मंचर सुधारलं पाहिजे. तिथं मतदान कसं होतंय काय होतंय याचा मी कधी विचार करत नाही, पण 85 कोटी रुपये ज्या गावाला दिले त्या गावामध्ये सगळ्या सुविधा निर्माण करायचं काम आपण त्या ठिकाणी करतो.